बारीक करतात साहेब की त्याच्यापेक्षा बारीक फोडी होणं शक्य नसतं. पण या प्रकारची गणपती उत्सवाची मांडणी त्या काळात लोकमान्यांनी केली ते याकरता की लोकांनी एकमेकांना भेटावं. मग थोर पुरुषांची चरित्र लिहिली त्यांनी. स्त्री शिक्षणाची दशा काय असावी, दिशा काय असावी हे लोकमान्यांनी लिहिलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की माहेर हे स्त्रीचं वर्कशॉप आहे म्हणून. तुम्ही बघा, आई वडील आई मुलाला मुलीला शिकवते की हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आता स्वयंपाकघर इतकं मॉडर्न झालं आहे. आमच्या आईच्या वेळेला तो पाटा वरवंटा ते कुटणं ते अमकं तमकं, आता काय नाही हो, एक बटन दाबलं की सगळं सुरू होतं. कुठल्याही प्रकारचं बटनच आहे. मग तुम्ही कुकिंग रेंज घ्या नाहीतर आणखी काही घ्या. पण या पद्धतीनं स्त्री शिक्षणाची दशा काय, दिशा काय असली पाहिजे, तर टिळक सांगतात की त्यांना एकम घोकमपट्टीचं शिक्षण देऊ नका. मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की टिळकांच्याबद्दल अनेक प्रकारचे अपसमज गैरसमज पसरवले गेले. त्या टिळक शिक्षणाच्या विरोधात, शिक्षण म्हणजे स्त्री शिक्षणाच्या विरोधात आहेत असाही एक दणकून सांगितलं गेलं, जे खरं नाही. मला सावरकरांचं पुस्तक लिहिताना सातत्यानं हे जाणवतं आहे की सावरकर हे केवळ हिंदुत्ववादी होते अशी भूमिका घेऊन लोक बोलताना दिसतात. पण तसं नाही. साहित्यिक सावरकर हे केवढं मोठं प्रकरण होऊ शकतं. हिंदुत्ववादी एक भाग झाला, विज्ञाननिष्ठ सावरकर हे कितीतरी मोठं प्रकरण होऊ शकतं. सुधारणावादी सावरकर हे त्याहीपेक्षा मोठं होऊ शकतं. त्यांनी केलेली जी कामं आहेत ती सांगायची नाहीत. आणि टिळकांच्या विरोधात हवं तितकं बोलत राहायचं आणि काहीही सांगायचं, कारण टिळक ही माझी मालमत्ता आहे अशी काही मंडळी मी पाहिलेली आहेत की ते म्हणतात नाही तुम्ही संशोधन तुम्ही कोण करणार, मी टिळकांचा संशोधक आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली स्त्री शिक्षणाची दिशा हीही महत्त्वाची आहे आणि ती तपशिलातनं वाचली पाहिजे. हिंदुस्थानची वाट काय, कुठे जाणार आहे हिंदुस्थान, कुठे नेणार तुम्ही, त्याला धरून या लोकांनी कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र अशी जाहिरात केली की काय मला ठाऊक नाही. पण टिळक सुटले, पुढे काय, असं सोपं सुटसुटीत अग्रलेख लेखनाचं तंत्र त्यांनी वापरलेलं आहे. उदाहरणार्थ बघा तुम्ही, टिळक सुटले पुढे काय, त्याचं मुळातलं जे शीर्षक आणलं होतं ते नचिम केळकरांनी लिहिलं होतं. आणि त्यांनी लिहिलं होतं लोकमान्य टिळकांची कारागृहातून मुक्तता. टिळकांनी ते खोडलं आहे आणि टिळक सुटले पुढे काय असं विचारलं आहे. मी आत्ता विचारू शकतो, नरेंद्र मोदी आले पुढे काय, झाली स्वस्त आहे, झालं पेट्रोल स्वस्त, झालं अमकं, झालं तमकं, आले का आजचे दिन, असं सगळं विचारण्याकरता आतल्या हे शीर्षक आपल्याला वापरता येईल. नवी बीटी नवे राज्य हे तर कधीही वापरता येईल. कोणी कमिशनर बदलून येऊ, कोणी मुख्यमंत्री बदलून येऊ, देवेंद्र फडणवीस यांचं नवी बीटी नवे राज्य 100 दिवसांचं त्याच्यानंतर काय होणार असं विचारता येईल. स्वराज्य आणि सुराज्य म्हणजे नेमकं काय हे लोकमान्यांनी त्यांच्या अग्रलेखामध्ये फार स्पष्टपणे मांडलेलं आहे. मित्रांनो, ह्यूम आणि काँग्रेस, की ह्यूमनी काँग्रेसची स्थापना केली म्हणजे नेमकं काय केलं आणि कशासाठी काँग्रेसची स्थापना झाली याचा तपशील त्यांनी दिलेला आहे. लाला लजपतराय अध्यक्ष पाहिजेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आजही विचारलं जातो की अशोक चव्हाण जे आदर्श घोटाळ्यामध्ये अडकले ते तुम्हाला अध्यक्ष पाहिजेत. म्हणजे ही शीर्षकं म्हणून जी मी म्हणतो आहे किंवा अग्रलेखाचा तपशील, फक्त नावं तुम्ही बदललीत की त्या पद्धतीचं संबंध रचना तुमच्या समोर उभी राहते. प्रिन्सिपाल पशुपाल की शिशुपाल असं एका अग्रलेखाचं नाव आहे जे रँग्लर परांजप्यांच्या विरोधात आहे. आणि रँग्लर परांजप्यांना त्यांनी विचारलं आहे की तुम्ही पशुपाल आहात, शिशुपाल आहात की प्रिन्सिपाल आहात, कोण तुम्ही. कारण त्यांनी सावरकरांना रस्टिकेट केलं आहे. तो राग धरून लोकमान्यांनी त्या पद्धतीची मांडणी केली. पुनर्विवाह करावा की करू नये याबद्दल लोकमान्यांचे विचार आहेत. ते थोडेसे हिंदुत्ववादी, थोडे नव्हे बहुतांश हिंदुत्ववादी आहेत. त्यांना काही गोष्टी पटल्या धर्मातल्या, काही पटलेल्या नाहीत, त्याचाही तपशील त्यांनी मांडलेला आहे. पण एक असं दिसतं मला की केसरीकार टिळक, गीता रहस्यकार टिळक, टिळकांचे आणि त्यांच्या समकालीनांचे अग्रलेख, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अग्रलेख लेखन, टिळकांचे राजकीय उद्योग, शेती, शिक्षण, सामाजिक प्रश्न इत्यादींबद्दलचे अग्रलेखांमधून दिसणारं तत्त्वज्ञान, लोकाग्रणी व साक्षेपी विद्वान संपादक कसा असावा आणि कसा नसावा हे लोकमान्यांचे हे 513 अग्रलेख आपण पाहिले तर सहज लक्षात येतं. लोकमान्य हे केवळ पत्रकारितेतच नव्हे तर समाज जीवनाचेही मार्गदर्शक, वाटाडे आणि खरं म्हणजे जर्नालिझमचे नंदादीप आहेत. मित्रांनो, आजही त्यांचे जे अग्रलेख आहेत
ते आपल्याला वापरता येतात, निश्चितपणे त्याच्याबद्दलची काहीतरी भूमिका मांडता येते. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकमान्यांचं संपादकीय व्यक्तिमत्व हे या पद्धतीचं आहे. बघा, त्यांचं रूपच मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते असं लिहितात, कोळसा उजळला तरी काळाच, असं त्या अग्रलेखाचं नाव आहे. आणि त्यात मी संपादकीय लिहितो म्हणजे काय करतो हे त्यांनी म्हटलं आहे की 13/3/1917 अग्रलेखात लोकमान्य लिहितात, गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वर्तमान पत्रकर्त्याचे मुख्य कर्तव्य नाही. आता जर तुम्ही दर रविवारच्या पुरवण्या पाहिल्यात तर रंगीबेरंगीच असतं सगळं, म्हणजे त्याला काय अर्थच नाही. घरबांधणीच्या एकंदर पुरवण्या बघून वेड व्हायची वेळ होईल अशी अवस्था असते. किंवा ज्या सुंदर सुंदर महिला आता या मालिकांमध्ये दिसतात, एक पूर्ण पुरवणीच्या पुरवणी त्यांच्या नावाने असते, इतकं त्यांचं कर्तृत्व आहे. मग आम्ही काय सतरंज घातल्या का, आम्ही काय केलं, मला खरोखर कळत नाही. म्हणजे एखादा कलावंत, नाव घेत नाही कारण रेकॉर्डिंग वगैरे होते, उगीच कटकट होईल म्हणून, पण 50,000 रुपये 1-1 लाख रुपये एका कार्यक्रमाला यायचे मागतो आणि तो 2 वाक्य बोलतो की आपण मला बोलावलं, मी आपला आभारी आहे, धन्यवाद, चाललं. पण या पद्धतीची मांडणी त्या पुरवण्यांमध्येही आहे, कारण त्या पुरवण्या या पेड न्यूजसारख्याच वापरल्या जातात ना. कोणीतरी एक बिल्डर असतो, तो सांगतो की माझ्या नावाची पुरवणी काढा, माझं तिथे कुठं नाव घालू नका, पण बघा ते सगळं करता येईल, मग मॅनेज करता येईल. हे सगळं पाहिलं की आपण वर्तमानपत्र उघडायचा अवकाश आपल्याला सहज कळतं की ही पेड न्यूज आहे का काय आहे. और जय स्तुते श्री महन मंगले शिवास्पदे विपदे हे शिकवायला मास्तर पाहिजे ना. त्याला कळलं पाहिजे ना की तुझं साठी जनन ते मरण हे कुणाला कळतंय आता. मग मास्तरही तसेच. सकाळी एक बातमी छापली, त्या बातमीचं शीर्षक होतं महाराष्ट्र 4थी नापास. तपशील वाचला तर म्हटलं काय लिहिलं आहे, ते म्हणाले की काय झालं आहे, एका ठिकाणी ते इन्स्पेक्टर गेले शाळा पाहायला, 4थीचा वर्ग होता. त्या 4थीच्या वर्गातल्या मुलाला म्हणाले तुला एक तू धडा वाचून दाखव रे, त्याला काही वाचता येईना. ते म्हणे मग तुला हे येत नाही का, नाही म्हणे थोडं अवघड जात आहे मला. म्हणजे तिसरी इयत्तेतलं पुस्तक आणा ते वाचून दाखवा, तेही त्याला वाचता येईना. दुसरीतलं आणलं तेही वाचता येईना, पहिलीतलं आणलं तेही वाचता येईना. आणि म्हणून बातमी झाली की महाराष्ट्र 4थी नापास. पण एकंदर आता फुलोरा असा दिसतो की केवळ पब्लिसिटी, केवळ काहीतरी मोठेपण सांगायचं या हेतूनं अनेक माणसं काम करताना दिसतात. आणि म्हणून ते लिहितात की लोकांचे गुळगुळीत कागदावर रंगीबेरंगी बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वर्तमान पत्रकर्त्याचे मुख्य कर्तव्य नव्हे. पुढे लिहितात की लोकांचे राजकीय शिक्षक म्हणून स्वतंत्र देशातील वजनदार वर्तमानपत्रे प्रयत्न करीत असतात, जे आज खरं आहे. काही नॅशनल डेलीजनी इतकी सुंदर मांडणी केली त्याच्यामुळे नरेंद्र मोदी निवडून आले. माझा काही नरेंद्र मोदींच्यावरती राग नाही, पण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींना जर असं वाटत असेल की आम्ही सरकार निवडून आणलं, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कदाचित त्याचं 50% काम असेल तर 25% काम हे निश्चित आहे की आम्ही तुम्हाला मान्य करणार नाही, आम्ही तुम्हाला आता टेन्युअर देणार नाही, असं जनतेने काँग्रेसला ठणकावून सांगितलेलं होतं. वर्तमानपत्राचा खरा उपयोग अनियंत्रित राज्यसत्तेला आळा घालण्याकडे होत असतो. आजही तीच परिस्थिती आहे. वर्तमानपत्रात छाप्यात जे येतं ना ते सगळ्यांना खरं वाटतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जी माणसं कळतात ती सगळी प्रसारमाध्यमातनं कळतात. आपण लालू प्रसादला भेटलेलो नसतो, आपण राबडी देवीला भेटत नाही, आपण सोनिया गांधींना कधी भेटलेलो नसतो, आपण राजीव गांधीलाही भेटत नाही, आपण इंदिरा गांधींना भेटलेलो नसतो, आपण शरद पवार पाहिलेले नसतात, पण तेच जे काही उलटं सुलटं छापून येईल त्याच्यावरती आपण मतं बनवतो. आणि ती जी मतं असतात ती कालांतरानं खोटी ठरण्याची शक्यता असते. शिरीष कणेकर नावाच्या पत्रकारांनी लिहिलं होतं की मी अनेक बातम्या छापल्या आणि त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की या बातम्यातली अनेक ठिकाणी सत्यता नाहीच आहे. मुळे तसं होऊ शकतं, म्हणून वर्तमानपत्राचा खरा उपयोग अनियंत्रित राज्यसत्तेला आळा घालण्याकडे होत असतो हे कधी विसरू नका. हे लोकमान्यांनी जे त्यांच्या संपादकीयामध्ये म्हटलं ते खरंच खरं आहे. आणि मग त्यातून मी असा विचार केला की लोकमान्य चतुसूत्री सांगतात असं सातत्यानं म्हटलं जातं. लोकमान्यांनी चतुसूत्री सांगितली का हो,
तर लोकमान्यांनी चतुःसूत्री सांगितली यामध्ये शंका नाही. काय होतं त्याच्यामध्ये? तर मुळामध्ये स्वराज्य, स्वदेशी आणि स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा अशी तीन सूत्रं घेऊन त्यांचे गुरु विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मुळात मांडणी केली आणि या देशाची सद्यस्थिती काय आहे याचं विवेचन त्यांनी केलं. पण त्यांच्या लेखाचं नाव होतं स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा. पण लोकमान्यांनी या 513 अग्रलेखामध्ये कधी असं म्हटलेलं नाही मी चतुःसूत्री सांगतो, मी अमकं सांगतो, असं त्यांनी कधी म्हटलेलं नाही. पण त्यांनी जी काय मांडणी केली त्यातनं एक गोष्ट दिसते की लोकमान्यांची चतुःसूत्री म्हणजे चार जी सूत्रं आहेत ती स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही मुळामध्ये मान्य झालेली सूत्रं आहेत. पण माझ्या PhD प्रबंधामध्ये मी असं म्हटलं की लोकमान्यांनी आणखी दोन सूत्रं त्यामध्ये जोडलेली आहेत, जे एक आहे स्वधर्म आणि दुसरं आहे स्वभाषा. ही स्वभाषा जर आपणच मोडली, आपणच वापरली नाही, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीत माझ्या कानावर मराठी पडतच नाही हो. मला इतकं वाईट वाटतं, आई मुलीशी, मुली आई मुली आईंशी सगळे एकजण इंग्रजीत बोलत असतात. वेट, आता वेट थांब म्हणायला काय झालं? पण नाही, ते सगळं इंग्रजीतच चालतं जे काही चालतं ते. आणि पहिलं जे आक्रमण होतं मित्रांनो ते भाषेवरती होतं, नंतर संस्कृतीवरती होतं आणि नंतर आपण एक एक गोष्ट आपली विसरत जातो. म्हणून स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वधर्म आणि स्वभाषा अशी षटसूत्री मी मांडली. मला हे जाणवलं की मराठी वाङ्मयामध्ये 5 प्रकारची शिखरं मला दिसतात. त्यातलं एक शिखर आहे निबंधकार म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं, नाटककार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्करांचं शिखर मला दिसतं, कारण संगीत सौभद्रसारखं नाटक, त्याची रचना, त्याची मांडणी, त्याच्यातली पदं ही इतक्या उत्तम प्रकारानं नंतर झाली नाहीत. कट्यार काळजात घुसली अलीकडे आपण म्हणतो, विद्याधर गोखल्यांनी अनेक प्रकारची नाटकं लिहिली तीही आपण मान्य करतो, पण तरीसुद्धा अण्णासाहेब किर्लोस्करांच्या जवळ जाणारं ज्याला मराठी नाटकातलं शिखर म्हणता येईल असं तेच नाटक दिसतं. केशवसूत हे मला कवितेचे एक शिखर दिसतं. त्याचं कारण असं की जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुणी टाका, असं लिहिणारे केशवसूत 157-158 वर्षापूर्वी लिहितात की जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुणी टाका. ते केशवसूत काव्याचे शिखर आहेत. कादंबरीकार म्हणून हरिनारायण आपटे मला दिसतात आणि अग्रलेखकार, पत्रकार म्हणून लोकमान्य टिळक हे मला गौरीशंकरासारखे तळपताना दिसतात. मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की टिळक किती मोठे होते याची अनेक कारणं आणि उदाहरणं लोक सांगतील, पण मला असं सांगावंसं वाटतं की लोकमान्यांनी खरंच हा महाराष्ट्र जडण घडण्यामध्ये फार मोठं काम केलं हो. मी आपल्याला कल्पना देत नाही जोशी एवढे त्यांच्यावरती भक्तासारखे का त्यांचा उल्लेख करतात. पुण्यामध्ये अनेक लोक असे तुम्हाला दिसतील, अनेक ठिकाणी दिसतील की लोकमान्यांच्याबद्दल अत्यंत भरभरून बोलताना ते दिसतात. मला एक प्रसंग सांगावासा वाटतो. रासव भट या नावाचे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते, ते वारले. त्यांनी असं लिहिलं आहे की ते 7-8 वर्षाचे असताना लोकमान्य वारले, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला जाण्याकरता त्यांची आई त्या रासभटांना 7-8 वर्षाचे असताना घेऊन गेली. त्या सरदारगृहामध्ये त्यांची अंत्ययात्रा होती आणि तिथे त्यांचा काय म्हणूया मृतदेह ठेवलेला होता. महात्मा गांधींसारखा माणूस, तेव्हा ते महात्मा झालेले नव्हते, नुसते गांधी होते, पण ते गांधी स्वतः त्या संबंध अंत्ययात्रेचं नियोजन करत होते. आणि त्याला गडबड झाली, पाऊस पडत होता, पुष्कळ कल्ला झाला, तेव्हा महात्मा गांधी बाहेर आले आणि हळूच म्हणाले की तुम्ही का गडबड करतात, लोकमान्य अजून आपल्यातनं गेलेले नाहीत, ते वरती झोपलेले आहेत. आणि क्षणात सर्व शांतता झाली. हे सांगणारे भट पुढे असंही लिहितात की माझी आई मला दिसत नव्हतं, मी छोटा होतो, मला अशी उचलून धरून लोकमान्यांचं दर्शन घे म्हणून सांगत होती. ते दर्शन मी घेतलं, परत निघालो, घरी आलो, तेव्हा सर्वसाधारणपणे आमच्या घरी प्रथा अशी असे की कुणाच्या अंत्ययात्रेला आपण जाऊन आलो की आंघोळ पांघोळ करायची आणि नंतर स्वयंपाक पाणी करायचं.
तर आईने त्या दिवशी आम्ही बाहेर गेलेले असताना परत आलो तेव्हा लगोलग स्वयंपाकाला सुरुवात केली. तेव्हा मी आईला विचारलं की अगं तू नेहमी कोणी गेलं की आंघोळ बिंघोळ करतेस आणि मग स्वयंपाक करतेस, आज असं का, आज तू एकदम स्वयंपाकाला का लागलीस? तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की अरे माणूस गेला आणि त्याची अंत्ययात्रा असली तर असं करतात. आज हा साक्षात परमेश्वर गेला रे. लोकमान्य हे समाजाच्या दृष्टीनं परमेश्वर होते. त्यांचं देहावसान झाल्यानंतर कसली आंघोळ, काय राहिलं आता? हे त्यांनी सांगितलेलं लोकमान्यांचं एक मोठेपण. चित्राव शास्त्री नेहमी सांगायचे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, की माझे अनेक अग्रलेख हे मुखोद्गत आहेत, मुखोद्गत आहेत असं ते सांगायचे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्या काळामध्ये सरकारी नोकरांना केसरी वाचायला बंदी होती. केसरी वाचता येत नसे म्हणून एकमेकांना डब्यातनं पास करायचा अशी पद्धत होती. या केसरीची आता पाचवी पिढी चालू आहे मित्रांनो. लोकमान्यांची पिढी पहिली, नंबर एक. नंबर दोनची पिढी काही लोकांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल म्हणून सांगतो. लोकमान्यांना दोन मुलगे झाले, त्यातला एक रामभाऊ आणि दुसरा श्रीधर, बरोबर ना जोशी? या दोघांच्यापैकी रामभाऊ हे डॉक्टरी करत होते, मुंबईत शिकत होते. श्रीधर हा जेमतेम इंटरमिजिएट शिकला, थोडी कविता करायचा, थोडं काहीतरी वाचायचा लिहायचा. पण नचिम केळकरांच्या अध्यपत्याखाली जेव्हा केसरी आला आणि लोकमान्यांचं निधन झालं, तेव्हा या श्रीधरला केसरीत कोणी येऊ देत नसे आणि त्याला कोणत्याही प्रकारनं केसरीत स्थान मिळू नये. कारण लोकमान्यांनी घातलेला संकेत होता किंवा घातलेला एक दंडक होता की माझ्या कुटुंबातला जर कोणी खरोखरीच योग्य असेल, तुम्हाला सुयोग्य वाटला, संपादन